राम राम शेतकरी मित्रांनो किसान सेवा केंद्र चॅनलमध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत करतो आज आपण आद्रक पिकावरील एका आजाराबद्दल माहिती घेणार आहोत तसा तो आजार आद्रकीसाठी कॅन्सरच येईल कारण तो आजार असा आहे की तो जर पिकामध्ये आला आढळून आला एक या दोन ठिकाणी पण तर तो, तो पूर्ण पीक बसवण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे आजार तसा खूपच भयानक आहे आणि त्याचं नियंत्रण पूर्णपणे मिळवणं आतापर्यंत तरी तरी शेतकऱ्यांना किंवा शेशी शेतीविषयक तज्ज्ञांना पूर्णपणे करता आलेलं नाही आहे पण मात्र त्याचा काही कालावधी असतो त्या कालावधीमध्ये त्याचं नियंत्रण काही दिवसापुरतं पुरतं मर्यादित काही बुरशीनाशकं आणि काही अँटीबायोटिक औषधांनी केला जातो तर मित्रांनो त्या औषधांचा रिझल्ट मी स्वतःसुद्धा घेतला आहे आणि पंधरा दिवसच्या काळापुरता मर्यादित त्याचा रिझल्ट आपल्याला मिळतो पण आपण पंधरा पंधरा दिवसानंतरही जर समजून घ्या त्या कालावधीला पार केलं तर आपलं पीक निश्चितच चांगल्या प्रकारे आपण वाचू शकतो तर चला मित्रो मी तुम्हाला त्या आजाराचे लक्षणं आणि तो आजार कशा प्रकारे असतो आणि कुठून त्याची सुरुवात होती याबद्दल माहिती देतो तर बघा मित्र हे असं त्या आजाराचं स्वरूप आहे याला जवळपास दहा दिवस झालेले होते तर मी ते औषध ते ड्रिचिंग केल्यानंतर हे थांबलेलं आहे त्यांनी फक्त एवढंच बेट पूर्णपणे नष्ट केलं मला इथं जाणवल्यानंतर मी त्या औषधांची हे बघा मुळापासूनच एकदम कुजलेलं असते एकदम आल्हाद उपटून येतं हे बघा म्हणजे याचा आणि जे अर्द्रकीचं खांड असतं त्याचा संपर्क पूर्णपणे तुटलेला असतो आणि ते खांडसुद्धा कुचतं तर मित्रांनो असा आ आजार आहे भयानक हे खूप हा डायरेक्ट पूर्ण प्लॉटसुद्धा एका रात्रीत बसवू शकतो अशा प्रकारचा हा भयानक आजार आहे आणि याला वातावरण याचं खास मौख्य जे तत्व आहे ते वातावरणामध्ये झालेला बदल यामुळे हे बुरशीजन्य आजार जो आहे हा खूप जास्त प्रमाणात पांगतो तर मित्रांनो याच्यावर उपाय म्हणून काही औषधं आहेत पण मी असं म्हणणार नाही की त्याचा शंभर टक्के रिझल्ट येतो म्हणजे रिझल्ट येतो पण काही काळापुरता तो असतो तर काळापुरता म्हणजे आपण ड्रिचिंग किंवा ड्रिपद्वारे सोडल्यानंतर ते पंधरा दिवस थांबतं त्याच्यानंतर आपल्याला पुन्हा त्याचे सिमटम्स जाणवायला लागतात पुन्हा झालं ला तर आपल्याला पुन्हा एकदा त्याची ड्रिचिंग करावं लागते म्हणजे आदरक प्रामुख्याने तीन महिन्यापासून समजा अडीच महिन्यापासून हा आजार आदरक पिकामध्ये दिसतो काही काहीला सुरुवातीपासून दिसतो आणि हा आजार असा आहे जे जास्त जोमात पीक असतं त्याला खूप लवकर पकडतो पीक थोडं हलकं असलं तर त्याला काही एवढा प्रा प्रादुर्भाव याचं जाणवत नाही आणि हा आजार आल्यानंतर आपण जे ड्रिप वाटे हे सोडले जाणारे जे पाण्यात विरगणारी खतं आहे तर त्याचा वापर कमीत कमी करावा वरतून जास्तीत जास्त, जास्त खतं वापरावी जे आपण वरतून टाकतो ते आणि वॉटर सोल्युबल हे जवळपास बंदच करावे असं मला वाटतं आहे कारण की वॉटर सोल्युबलमुळे पिकांच्या मुळात थोड्या डॅमेज होत असतात म्हणजे त्यांना लोड येतो आणि लोड आल्यामुळे ते सोडून देतं आणि हजाराला चालना मिळते तर मित्रा वॉटर सोलेवल कमी वापरून त्या कालावधीत आणि याचा योग्य ती ट्रीटमेंट घेऊन फक्त आतापर्यंत आता मात्र पाऊस चौकडे चालू आहे त्याच्यामुळे याची कालावधी थोडी वाढलेली आहे जोपर्यंत थंडी पडत नाही तोपर्यंत हे आजार असाच चालू राहतो नंतर पण चालतो पण मग कुठं मोठं असं एक एक बेट एक एक बेट त्याने काहीसा एवढा फरक पडत नाही पण प्लॉटचा प्लॉट बसण्याची शक्यता तेव्हा कमी होते तर थंडी पडेपर्यंत कोणत्याही वॉटर सल्युबल खतांचा वापर न करता आपण फक्त वरतून टाकल्या जाणारे एन पी के जे आहे डी ए पी वगैरे वगैरे दहा सव्वीस सव्वीस वीस वीस जोरं हो तेरा याचा वापर करावा निश्चितच तुम्हाला त्याचा फायदा मिळेल आणि याला मुळ्या फ्रेश राहण्यासाठी हुमिक वापरत राहा अधूनमधून अधूनमधून आणि याच्यावर जे रानबाण म्हणून औषध काम करते त्याचबद्दल मी तुम्हाला थोडीशी माहिती देऊन इच्छित आहे एक आहे मेटालॅक्झिन जे बुरशीनाशक आहे ते वापरावं एकरासाठी एक किलो आणि एक मार्केटमध्ये मागच्या वर्षीच नवीन आलेलं आहे पावर कार्ड पावर कार्ड हे औषध आलेलं आहे ते एक अँटीबायोटिक औषध आहे ते अँटीबायोटिक असं आहे की आपण सोडल्यानंतर अर्ध्या तासातच त्याचं क्रिया ते, ते, ते सुरू करतं आणि त्याचा पावर जो असतो तो फक्त पाच दिवसाचा असतो पण आपण त्याच्यानंतर मेटालॅक्झिन जे घेतलेलं असतं ते पाच दिवसांनंतर ॲक्टिवेट होतं तर त्याचा पावर दहा दिवस असतो तर मित्रांनो दोन्ही मिळून असं असतं की जी एकदम ॲक्टिव बुरशी असती ती पावर गार्ड पूर्णपणे संपवतं आणि जी ॲक्टिव्ह होणार असती किंवा अंडीत असती किंवा लहान स्वरूपात असते तर त्याच्यावर मेटल ॲक्झिन कंट्रोल करतं तर पंधरा दिवसात पंधरा दिवस आपल्या पिकाला पूर्णपणे सुरक्षित देतं पण त्याच्यानंतर वातावरण बघून वातावरण जर चेंज होत असलं तर हा आजार पुन्हा येऊ शकतो तर मित्रहो हा आजार पुन्हा येण्याचे लक्षण दिसल्यास आपण पुन्हा एक वेळेस त्याचा वापर करू शकता म्हणजे आपण त्याची काही अशी मर्यादा नाही आहे आपण त्याचा वापर रेग्युलर पण करू शकतो पण ते खूप महाग आहे एकराचा डोस जवळपास तीन हजार रुपयापर्यंत त्याचा बसतो तर तीन हजार रुपये प्रत्येक वेळेस पंधरा दिवसाला खर्च करायचा म्हणजे महिन्याला सहा हजार एकरी त्याचा खर्च खूपच जातो त्यात काळजीपूर्वक वॉटर सोल्युअर जर आपण बंद केले ते, के ते सोडल्यानंतर तर त्याचा कालावधी अजून हो जास्त टिकतो म्हणजे महिनाभरापर्यंत त्याची क्षमता होती आपण जे वॉटर सोल्युवर वरतून सोडतो त्यात जर आपण मेट मेटलाइक्झे आणि गार्ड सोडल्यानंतर आपण वॉटर सलिबल दिलं तर त्याचा पावर मात्र कमी होतो त्या कारणास्तव ते सोडल्यानंतर आपण शक्यतो वॉटर सल्युवल खते विद्राव्य जे खतं आहे ते टाळावीत आणि थंडी पडल्यानंतर आपण वापरू शकता त्याच्यानंतर बेट बेट हे बघा मी ते वापरल्यानंतर हे बघा हे बेटाला आलेलं आहे पूर्णपणे आणि हे बेट एकदम क्लिअर आहे इकडे पण बघा इकडे पण क्लिअर आहे तर त्याचा प्रादुर्भाव माझ्याकडे एवढा जास्तीचा नाही आहे पण दुसरीकडे एक असंच ठिकाण होतं तिथं थोडं अगोदर आलेलं होतं तर मी त्याच्यावर एवढं लक्ष दिलं नाही म्हटलं जाऊ द्या एकच बेटी तर ते दुसऱ्या बेटाला पण त्याने पकडलं होतं तर त्याच्यामुळे मी त्याचा वापर केला आणि हे पूर्णपणे थांबलं तर वॉटर विद्रवी जी खते ती मी पूर्णपणे थांबवलेली आहे आता थंडी पडण्याच्या वाट मी पाहत आहे थंडी पडल्यानंतर विद्राह खाते पुन्हा सुरू करावे धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल लाइक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आचाच प्रतिसाद देत राहा आणि बेलायकॉनला पण क्लिक करा यानंतरचे नवीन नवीन व्हिडिओ शेतीविषयक आवश्यक माहितीसाठी पाहत राहा किसान सेवा केंद्र धन्यवाद